नमस्कार, मी शीतल आणि शीतल सास्वत किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्राइब आपण पूर्ण केलेले आहे आणि हे तुमच्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला थँक्स म्हणू इच्छिते। तर आजची आपली रेसिपी आहे टोमॅटोची भाजी, एकदम कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये होणारी, कमी वेळेत लहान मुलांना डब्याला सुद्धा देता येईल, मोठ्यांना सुद्धा इव्हन। तर रेसिपी पटकन सुरू करूया। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, 2 कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतले, 4 टोमॅटो असतील तर 2 कांदे असं हे प्रमाणे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरती साखर घेतली। इथे फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागेल, जिरे 1/2 चमचा, थोडेसे तीळ, हा कोल्हापुरी मसाला आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडर आणि गरम मसाला असा वापरू शकता, आणि हळद थोडीशी आपल्याला लागेल 1/2 चमचा। इथे आता एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेतोय, तेल गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालतोय, मोहरी चांगली तडतड द्यायची, त्यानंतर 1/2 चमची जिरे घालतो आणि 1/2 चमचा तीळ, 1/2 चमचा हळद आणि ह्यामध्ये मी जे लसूण घेतलेले आहेत ते लसणाच्या पाकळ्या घालते। आता हे सगळं असं मिक्स करायचं आहे। आता ह्यामध्येच आपल्याला हा जो कांदा घेतला आहे तो घालायचा आहे। आता हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा आता व्यवस्थित आपण भाजून घेतला, आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मिरची पावडर आणि हे घालणार आहे गरम मसाला, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथे मी 1/2 चमचा हा कोल्हापुरी मसाला घालतो आणि आता हे जरा थोडंसं परतूया आपण ह्यामध्ये। आता ह्यामध्ये जे आपण टोमॅटो घेतलेले आहेत ते सगळे घालायचे, ह्यातच आपण चवीपुरती साखर घालणार आहे। मी 1/2 चमचा साखर घेतली आहे, तुम्हाला जर का जास्ती प्रमाणावर गोड असं आंबट गोड आवडत असेल तर आणखीन थोडीशी साखर घालायला हरकत नाही, आणि चवीपुरतं मीठ घालते आहे। थोडंसं आता मिक्स करूया आपण। आणि आता ह्यामध्ये थोडंसं अलून झाल्यावर दाण्याचा कूट घालायचा, 1-2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालते। शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं की थोडंसं भाजी अशी मिसळून यायला मदत होते। 1-2 ते 3 चमचे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि परत एकदा ह्याला आपण असं व्यवस्थित अलून घ्यायचं आहे। अशाच मस्त आणि चविष्ट रेसिपींसाठी शीतल सास्वत किचनला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा। तर हे असं खूप छान असं झालेलं आहे आपलं, आणि आता ह्याच्यावर आपण थोडा वेळ 5 मिनटं झाकून ठेवून ह्याला थोडी एक वाफ देऊन घेऊ। तर आता 1-2 मिनटानंतर आपण झाकून उघडून बघूया। मस्त झालेली आहे, एकदम लाल एकदम छान अशी दिसते भाजी, तुम्ही बघू शकता। तर थोडंसं लास्ट स्टेजला पाणी जर का उरलं असेल ना ह्यात, तर थोडासा गॅस मोठा करायचा आणि ह्याला 1-2 मिनटं असं परतून ते पाणी सगळं आटवून घ्यायचं। ह्यामध्ये मी लास्टला कोथिंबीर घालते, खूपच छान मस्त अशी 2 मिनटात बनणारी टोमॅटोची भाजी आपली तयार आहे। तर आपण आता ही सर्व करूया। तर आता आपण ही गरम गरम टोमॅटोची भाजी अशी
सहकोरियन चपाती बरोबर, रोटी बरोबर, घावण बरोबर, घावणाबरोबर तर खूप छान लागते ही भाजी। तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।